नमस्कार, मी शीतल स्वागत करते तुम्हा सर्वांचं. आज आपण ऐकणार आहोत एक अप्रतिम वर्णन एका सुंदर सणाचे, जो सण लेखकाच्या लेखणीतून आपल्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो आणि आपल्याला त्या वर्णनात खेचून नेतो. ऐकूया तर मग गोकुळ अष्टमी. लेखन श्री उत्तम सदाकाळ, सादरकर्ती सौ शीतल खरे जोशी. सारा आसमंत हिरव्या रंगाने रंगून गेलेला, आभाळ ढगांनी गच्च भरलेलं, त्यातून पडणारा झिम्माड पाऊस, ओल्या हिरवा कुंदवासाने अवघी सृष्टी भरून गेलेली, जिकडे तिकडे पाणीच पाणी, काळसर विटकरी लोण्यासारखा चिखल, त्यातून डोकावणारे पोपटी गवत, दूर पश्चिमेला उभ्या असलेल्या शिखरोबाच्या डोंगरावरून पूर्वेकडे नजर फेकली की पावसात अंग अकसून घेणारी भिजणारी झाडे आणि झाडांच्या सोबतीने उभे असलेले टुमदार कौलारू घरांचे गाव दिसायचे. गावातील बहुसंख्य घरे कौलारू, त्या इवल्या इवल्या लाल कौलारू घरांनी त्या गावाला अजूनच देखणे रूप यायचे. गावाच्या भोवतीचा हिरवा कंच शिवार आणि गावच्या दोन बाजूंनी वाहणाऱ्या दोन नद्या एखादे सुंदर निसर्गचित्र उभे करायच्या. पावसाचा काळ म्हणजे सृजनाचा आणि उत्साहाचा काळ. शिवारात भातशेती फुललेली असायची. रानातील मऊ कोवळे गवत खाऊन गुरे वासरे अंगापिंडाने बरी झालेली असायची. गावातील माणसेही पावसाचा गारवा झेलत चुलीच्या उबदार आसऱ्याला चिकटून असायची. पावसाच्या दिवसात माझे गाव स्वर्गासारखे भासायचे. नवे नवे ते स्वर्गच दिसायचे. अशा आनंदाच्या दिवसात अनेक सण यायचे. गावकरी ते सण मोठ्या उत्साहाने साजरी करायचे. त्या काळी टी व्ही, सिनेमा किंवा कुठल्याच मीडियाचा गावाला स्पर्श झालेला नव्हता. त्यामुळे गावकरी आपल्या सणासमारंभातून, रूढी परंपरातून आपले सुखाचे आनंदाचे क्षण शोधत असायचे. कधी रिमझिमणारा तर कधी बेबंद कोसळणारा पाऊस असताना एक सण असाच झिम्माड आनंद घेऊन यायचा. गोकुळ अष्टमी हा तो सण, कालाष्टमी किंवा श्रीकृष्ण जन्माचा सण. माझ्या गावात हा सण गोकुळ अष्टमी या नावानेच प्रसिद्ध होता. गोकुळ अष्टमीची सुरुवात सप्तमीच्या रात्रीस सुरू व्हायची. रात्री 12 वाजता कृष्णजन्म असल्याने मारुतीच्या मंदिरात गावकरी जमायचे, भजन करायचे, सुभाष महाराजांचे कीर्तन व्हायचे. 12 वाजले की कृष्णजन्माचा सोहळा व्हायचा. रात्रीच्या अंधारात कंदील गॅसबत्तीच्या उजेडात रिपरिप पडणाऱ्या पावसाच्या साथीत मारुती मंदिरात कृष्ण जन्माला यायचा आणि गोकुळ अष्टमीचा सण सुरू व्हायचा. सकाळ झाली की लहान थोर गावकरी चावडीपुढच्या पत्र्याच्या शेडमध्ये जमायचे. समोर असायची गावची बाजारपेठ. पेठेत सगळ्या प्रकारची दुकाने. ही दुकानेसुद्धा भल्या सकाळीच उघडायची. गावात चहलपहल सुरू झाली की बबू पोटे एका पिशवीत सुठवडा घेऊन बाहेर पडायचा. सुठवडा वाटण्याची गावात प्रथा होती. सुठवडा वाटण्याचे काम पिढ्यानपिढ्या पोटे घराण्याकडे असल्याने बबू पोटे सुठवडा वाटण्यासाठी भर पावसात बाहेर पडायचा. बाजारपेठेच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या दुकानात तो सुठवडा वाटून थेट चावडीवर यायचा. तेथे जमलेल्या गावकऱ्यांना तो सुठवडा वाटायचा आणि मग तेथून पुढे सुरू व्हायची मस्तीभऱ्या गोकुळ अष्टमीची मजा. गावातील तरणीताठी पोरं, उत्साही जाणकार मंडळी मारुती मंदिरापुढे एकत्र जमायची. कुणी गळ्यात पखवाज अडकवायचे तर कुणी किणकिणणारे टाळ हाती घ्यायचे. ज्यांना टाळ मिळायचे नाहीत ते हातांच्या टाळ्या वाजवत साथ द्यायचे. मारुतीच्या मंदिरापुढे जमलेल्या या मंडळींच्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारलेला असायचा. डोक्यावर कोसळणाऱ्या पावसाच्या वर्षावात भिजत हे टोळके कृष्णाचे गोपाळाचे होऊन नाचत असायचे. एकदा का टोळक्यातले सगळे सदस्य जमले की मग टाळ आणि पखवाजाच्या गजरात ओल्या सकाळी एकच नाद घुमायचा. गोविंद गोविंद गोविंद, प्रत्येकाच्या मुखात त्या तालात कृष्णनामाचा उच्चार व्हायचा. गोविंद गोविंदच्या गजराने वातावरण अजूनच उत्साहित व्हायचे. आणि मग हे टोळके नाचत गात कृष्णाच्या भक्तीची गीते गात बाजारपेठांच्या रोखाने निघायचे.
या गोपाळांच्या समूहात एकजण सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचा. तो अगदी मध्यभागी असायचा. त्याच्या भोवताली इतर गोपाळ नाचत गात असायचे. केंद्रस्थानी असणाऱ्या त्या तरुणाच्या डोक्यावर एक लाकडी पाट असायचा. त्या पाटावर बाळकृष्णाची देव्हाऱ्यातली छोटी मूर्ती असायची. डोक्यावरचा पाट आणि कृष्णाची मूर्ती सांभाळत तो तरुण गोपाळांच्या घोळक्यात मध्यभागी चालत राहायचा. गावातल्या प्रत्येक गल्लीतून फिरताना, प्रत्येक आळीतून जाताना तो मध्ये मध्ये थांबायचा. आजूबाजूच्या घरादारातून मग सुवासिनी बाहेर यायच्या. त्यांच्या हातात पूजेचे ताट असायचे. कृष्णासाठी दहीभाताचा प्रसाद असायचा. तर दुसऱ्या हातात पाण्याने गच्च भरलेली कळशी असायची. डोक्यावर पाट आणि कृष्णाची मूर्ती घेऊन थांबलेल्या तरुणासमोर येऊन सुवासिनी कृष्णमूर्तीची पूजा करायच्या. दहीभाताचा काला कृष्णाला अर्पण करून हातातील पाण्याने भरलेली कळशी त्या तरुणाच्या डोक्यावर उपडी करायच्या. ही अशी दह्या दुधाची आणि थंडगार पाण्याची अंघोळ त्या तरुणाला न कुरकुरता करावी लागायची. आभाळातून कोसळणारा पाऊस आणि सुवासिनींनी ओतलेले पाणी यामुळे कृष्ण घेतलेला तरुण अक्षरशः थंडीने थाड थाड उडायचा. काहीही न बोलता तो भिजत भुजत पुढे निघायचा. त्याचे जोडीदार टाळ आणि पखवाजाच्या तालात गोविंद गोविंद ओरडत त्याला प्रोत्साहित करायचे. त्या ऊर्जेच्या जोरावर तो पुन्हा एकदा थंड पाण्याच्या वर्षावाला सामोरे जायचा. दह्या दुधाचा गोड स्निग्ध स्वाद आणि वास त्या तरुणाच्या सर्वांगाला जाणवायचा. पाण्याने भिजून तो कुडकुडत असायचा. पण त्या कुडकुडण्यातही एक वेगळा आनंद असायचा. तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसायचा. गोकुळाष्टमीच्या दिवशी गोपाळ गड्यांबरोबर डोक्यावर कृष्ण घेऊन फिरणाऱ्यामागे एक श्रद्धा होती. हा कृष्ण डोक्यावर घेऊन फिरले, दह्या दुधाने भिजले की कृष्ण डोक्यावर घेणाऱ्या व्यक्तीच्या घरात कृष्ण रांगू लागायचा. ज्यांना मूलबाळ नसेल त्यांनी गोकुळाष्टमीच्या कृष्ण घेऊन डोक्यावर घेऊन फिरायचे, म्हणजे त्याला संतान प्राप्ती होते अशी गावकऱ्यांची एक भावना होती. म्हणून ज्याला मूलबाळ नसेल तो हमखास कृष्ण डोक्यावर घ्यायचा, दह्या दुधाने आणि थंड पाण्याने चिंब व्हायचा. गावातील बाजारपेठातून हे गोपाळांचे टोळके पुढे गावात शिरायचे. मोक्याच्या ठिकाणी लावलेल्या हंड्या फोडीत ते आनंदाने नाचायचे. त्या गोपाळांमध्ये दगडू बुधाजी, बजरंग, चंदाबाईचा बाळू, सखारामांचा खंडू, मंडपवाला चंद्रकांत, लेपटी दत्ता, रोहिदास असे तरुण सामील झालेले असायचे. उंचावर बांधलेल्या हंड्या थरावर थर लावून हे गोपाळ लिलया फोडायचे. कधीकधी खालचा थर वरचा बोजा सहन न होऊन कोलमडला की वरच्या थरातील गोपाळ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे खाली यायचे. खाली कोसळून जायबंदी व्हायचे. पण तरीही दही हंडी फोडण्याचा जोश काही कमी व्हायचा नाही. उंचावर बांधलेली दहीहंडी फोडण्यामागे त्यावर लावलेले बक्षीस कारणीभूत असायचे. हंड्यांना लावलेल्या नोटांच्या माळा मिळवण्यामागे गोपाळांचा कटाक्ष असायचा. जमा झालेली बक्षिसांची रक्कम नंतर इतर सामाजिक कार्यासाठी वापरली जायची. गावात अशा बऱ्याच हंड्या टांगलेल्या असायच्या. बाजारपेठेत जना कानडी, दिलीप शेठ, रंगनाथ शेठ यांच्या दुकानापुढे उंच दहीहंड्या दिसायच्या. वडाच्या विहिरीजवळ सर्वात मोठी दहीहंडी असायची. कुशाबापूंच्या हॉटेलच्या आड्याला दोरीचे एक टोक बांधले जायचे तर दुसरे टोक भाऊ डॉक्टरच्या दवाखान्याजवळील लाईटच्या पोलला किंवा रावसाहेबांच्या घराच्या वाशांना बांधले जायचे. ही हंडी बघण्यासाठी खच्चून गर्दी व्हायची. पुढे उत्तम शेठच्या दुकानाजवळ एक हंडी असायची. त्यानंतर मग केडीबाबांच्या दुकानापुढे अन खडकाळीत दहीहंडी असायची. अमराईत आणि बाळूशेठच्या घरापुढेही हंड्या बांधल्या जायच्या. या सगळ्या हंड्या फोडत गोपाळांचे टोळके गोविंद गोविंद ओरडत गल्लीबोळ चाळून काढायचे. वरून कोसळणारा पाऊस, पायाखालचा निसरडा चिखल आणि अंगात भरलेला जोश गोपाळांना चैतन्याची झिंग आणि पुढे चालणाऱ्या गोपाळांच्या मागे मागे पावसात भिजत आणि मस्ती करत आम्ही छोटी मुलेही असायचो.
आपल्याही अंगावर लोकांनी पाणी ओतावे, आपल्यालाही दयादुधाने भिजवावे असे त्यावेळेला आम्हालाही वाटायचे. पण तसे काही घडायचे नाही. मग आम्ही आपणहून स्वतःला भिजवून घेत दंगा करायचो. मस्तीचा, आनंदाचा, उत्साहाचा तो सोहळा बराच वेळ चालायचा. गावातील सगळ्या हंड्या फोडून झाल्या की मग गोपाळांचे टोळके सुसाट वाड्याच्या विहिरीकडे पळत निघायचे. त्या टोळक्याच्या मागे आम्हीही पळत निघायचो, कारण गोकुळ अष्टमीची खरी मजा वडाच्या विहिरीच्या जवळ सुरू व्हायची. वडाची विहीर गावच्या अगदी मध्यभागी होती. चावडीच्या पाराच्या शेजारी ही वडाची विहीर गेल्या कित्येक पिढ्यांपासून सुखाने नांदत होती. वडाची विहीर सर्वांच्या परिचयाची आणि जिव्हाळ्याची. गावच्या मध्यभागी असूनही एकही दुर्घटना न घडलेली ही विहीर. या विहिरीला पावसाळ्यात तुडुंब पाणी असायचे, पण उन्हाळ्यात मात्र वडाची विहीर दीनवाणी व्हायची. तिच्या पोटात फारसे पाणी उरायचेच नाही, आणि जे पाणी ती सांभाळायची ते सुद्धा पिण्यालायक नसायचे. त्यामुळे वडाच्या विहिरीचे पाणी कधीच कोणीच पिण्यासाठी वापरले नाही. वडाच्या विहिरीतील पाण्याचा वापर धुणभांड्यासाठी जास्त केला जायचा. बाजारपेठ आणि न्हावी वाड्यातील लोक वडाच्या विहिरीचे पाणी इतर कामासाठी शेंदून न्यायचे. विहिरीला भक्कम कठडा असल्याने निवांतपणा मिळाला की गावकरी कठड्याला टेकून गप्पा मारत बसायचे. मी तर प्रत्येक दिवाळीला फटाका पेटवून विहिरीत फेकायचो. विहिरीच्या पोकळीत फटाक्याचा आवाज चांगलाच घुमायचा. मग आनंदाने उड्या मारत आम्ही एकामागून एक फटाके आत फेकायचो. जेव्हा आमचे हे कृत्य बघून कोणी आमच्यावर ओरडायचे तेव्हाच आमचा हा खेळ थांबायचा. लहान थोरांपासून पाहुण्या रावळ्यांपर्यंत आपुलकी टिकवून ठेवलेली वडाची ही विहीर मर्दाची शान होती. गोकुळ अष्टमीच्या दिवशी वडाच्या विहिरीला भलतेच महत्त्व येई. या विहिरीशिवाय गोकुळ अष्टमीचा सण पूर्णच होऊ शकत नव्हता. गावातील दहीहंड्या फोडून दह्यादुधाने माखलेले गोपाळ वडाच्या विहिरीकडे उत्साहाने धाव घेत. आणि मग पावसाच्या पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत ते धडाधड उड्या मारत. विहिरीच्या काठावर उभे राहून कोणी विहिरीत सूर मारत, तर कोणी मुटके मारत, कोणी मांडी घालून खाली उड्या घेत, आणि पाण्याचा जोरदार सटका विहिरीच्या काठावर उडवून मजा बघणाऱ्यांना पण भिजवून टाकत. विहिरीत उड्या मारणाऱ्या तरुणांची गंमत बघायला सारे गाव लोटायचे. विहिरीच्या कठड्याभोवती उभे राहून लोक त्या मुलांची गंमत बघत. कोणी पारावर उभे राहत, कोणी रामू टेलरच्या ओट्यावर, तर कोणी कुशा बाबूबाऊच्या हॉटेलच्या पडवीत उभे राहत. वडाच्या विहिरीच्या शेजारीचा रस्त्याच्या पलीकडे दक्षिणेला माझ्या मामाचं हॉटेल होतं. मामाच्या हॉटेलमध्येही बघणाऱ्यांची गर्दी व्हायची. विहिरीत मनसोक्त पोहणाऱ्यांची गंमत बघत त्यांनी उडवलेल्या पाण्यात मजा भिजण्याची मजा काही औरच असायची. आम्ही मुले ही मजा अनुभवण्यासाठी दाटीवाटीने विहिरीच्या कठड्याभोवती उभे राहायचो. विहिरीत पोहणारे त्यांच्या अंगात असणारी पोहण्याची सारी कौशल्ये गोकुळ अष्टमीच्या दिवशी गावकऱ्यांपुढे पेश करायचे. कधीकधी विहिरीत उड्या मारणारे हे तरुण आजूबाजूंच्या गर्दीत नजर फेकत एखादा बकराही शोधायचे. घरांच्या आडोशाला उभं राहून स्वतः न भिजता समोरच्याची गंमत बघणारा एखादा जोडीदार दिसला रे दिसला की पोहणारे तसेच उघड्या अंगाने त्याच्याकडे धावत सुटायचे, आणि मग त्याला आहे त्या अवस्थेत उचलून सरळ विहिरीत फेकायचे. कपड्यांसह आत पडलेला तो माणूस मग हातपाय मारत कसा बसा वर यायचा. आपली उचलबांगडी करून आत फेकणाऱ्याला काहीही न बोलता तो भिजलेली कपडे बाजूला काढून ठेवायचा, आणि मग दणादण विहिरीत उड्या मारायचा. सगळ्या गावासमोर विहिरीत पोहण्याचा हा आनंद फक्त गोकुळ अष्टमीलाच घेता यायचा. त्यामुळे हा सण तरुणांचा खास आवडीचा. एकदा माझ्यावरही असाच प्रसंग गुदरला. त्यावेळेला मी पुण्याला शिकत होतो. गोकुळ अष्टमीच्या दिवशी मी नेमका गावी आलो होतो. गोकुळ अष्टमीची मजा बघण्यासाठी मी उत्साहाने विहिरीवर आलो. वडाच्या विहिरीत गोविंदाच्या टोळक्यांनी डुंबण्याचा यथेच्छ धडाका सुरू होता. गावकरी विहिरीभोवती कडे करून उभे होते. विहिरीत डुंबणाऱ्या मुलांची मजा ते बघत होते.
मी सुद्धा मजा बघत होतो, पण जरा दूरून. मामाच्या हॉटेलच्या माडीवर बसून निर्धास्तपणे मी हा सोहळा डोळ्यात साठवत होतो. वडाची विहीर आणि माझ्या मामाचे हॉटेल यात फार फार तर 30-40 फुटाचे अंतर. माडीवरील खिडकीतून विहिरीत उड्या मारणारे मला स्पष्ट दिसत होते. माझ्याबरोबर माडीवर इतर मंडळी होती. माडीवरून न भिजता सुरक्षित राहून गंमत लुटता येत असल्याने माडी हाऊसफुल होती. यापूर्वीही माडीवरून कितीतरी वेळा मी हा आनंद सोहळा अनुभवला होता. गोकुळाष्टमीतला गोपाळांचा विहिरीतील जल्लोष बघायची ही माझी ठरलेली जागा होती. त्या दिवशीही मी माडीवरून समोरचे दृश्य बघत होतो. विहिरीत उड्या मारणारे आजूबाजूला कोणी दिसतंय का ते शोधत होते. एखादा बकरा मिळालाच तर त्याला विहिरीत फेकण्यासाठी त्यांचे हात सळसळत होते. अचानक त्यातील एकाची नजर माझ्यावर गेली. मोहन मोडबे या नावाचा तो तरुण माझा जवळचा मित्र होता. त्याने माझी सुरक्षित जागा बरोबर हेरली आणि आपल्या साथीदारांना माझे सांकेतिक भाषेत खाणाखुणा केल्या. तसे ते सगळे माझ्या मामाच्या हॉटेलकडे धावले. मी बेसावत होतो, त्यांचा कावा माझ्या लक्षातच आला नाही आणि तिथेच गोंधळ झाला. ते जेव्हा माडीवर पोचले तेव्हा माझ्या ध्यानात सगळा प्रकार आला आणि तोपर्यंत फार उशीर झाला होता. मी तर घाबरूनच गेलो, कारण मला माहिती होते की ते माझी उचलबांगडी करून मला विहिरीत फेकणार आणि मला पोहायलाच येत नव्हते. मी गांगरून गेलो, काय करावे ते सुचत नव्हते. मी त्यांना म्हणालो मला पोहता येत नाही असे काकुळतीने सांगत होतो, पण त्यांनी माझे काहीही ऐकले नाही. मला पकडून त्यांनी थेट वडाच्या विहिरीजवळ आणले. विहिरीच्या कठड्यावर उभे करून मला ते आत ढकलणार तोच मी त्यांना पुन्हा विनवले. अरे मला विहिरीत ढकलू नका, मला पोहता येत नाही, मी विहिरीत बुडेन. पोहता येत नाही? आमच्याशी खोटं बोलतो काय? फेका रे याला आत, पाण्यात पडल्यावर कळेलच पोहता येतं काय नाही. माझ्या बोलण्यावर अविश्वास दाखवत त्यातील एक एक जण ओरडला. तशी 4-5 जणांनी माझी मोळी करून मला उचलले आणि आत टाकायला निघाले. त्या परिस्थितीत मी पुन्हा त्यांना ओरडून सांगितले, अरे थांबा थांबा, मला असे आत फेकू नका, हवे तर मी स्वतःहून विहिरीत उडी मारतो, पण मला आत लोटू नका. माझ्या खिशात महत्त्वाचे कागद आहेत, हातात घड्याळ आहे, पैशाचे पाकिट आहे, तेवढे फक्त मला बाजूला काढून ठेवू द्या, मग मी स्वतःच आत उडी मारतो. माझे बोलणे मात्र त्यांना पटले. त्यांनी मला माझ्या महत्त्वाच्या वस्तू बाजूला ठेवू दिल्या आणि मग मी मला पोहता येत नसतानाही बेधडक स्वतःला पाण्यात झोकून दिले. खरे तर विहिरीत उडी मारताना मी विचार करूनच आता उडी मारली होती. या मुलांना मी कितीही विनवले असते तरी आज त्यांनी माझे म्हणणे ऐकले नसते. त्यांनी मला बळजबरीने विहिरीत धडक ढकललेच असते आणि मला आत फेकताच पराक्रम केल्यागत त्यांनी वरून माझ्या अंगावर उड्या घेतल्या असत्या. नेमके हेच मला नको होते, म्हणून मी स्वतःहून आत उडी मारायला तयार झालो. आपण एकदा विहिरीत पडलो की कसे बसे हातपाय हलवून कडेला लागू याची मला खात्री होती. आणि जरी ते जमले नसते, मी बुडू लागलो असतो, तरी आजूबाजूला पोहणाऱ्या माझ्या मित्रांनी मला वाचवलेच असते. विहिरीभोवती सगळा गाव हजर असताना बुडण्याची भीती तर नव्हतीच, म्हणून मी विहिरीत उडी मारण्याचा धोका पत्करला होता. मी विहिरीत उडी घेतली आणि सरसर करत बराच खोल गेलो. माझ्या नाकातोंडात पाणी शिरलं, जीव घाबराघुबरा झाला. माझे हातपाय जीव वाचवण्यासाठी आपोआप हलू लागले आणि काही सेकंदातच मी पाण्याच्या पृष्ठभागावर आलो. वर येताच मी भला मोठा श्वास घेतला, पोहण्यासाठी हातापायाची हालचाल सुरू केली आणि अक्षरशः मी पाण्यावर तरंगू लागलो. त्या परिस्थितीतही मला कमालीचा आनंद झाला. मला पोहता येऊ लागले या समाधानातच असताना वरून 3-4 जणांनी थेट माझ्या अंगावर उड्या मारल्या. त्यांच्या त्या भाराने मी पुन्हा पाण्यात बुडलो. क्षणभर मला काय घडले ते समजलेच नाही. माझ्या नजरेसमोर अंधार दाटला, नाकातोंडात पाणी जाऊन श्वास कोंडला. जीवाच्या आकांताने मी पुन्हा हालचाल केली आणि नशिबाने पुन्हा वर आलो. यावेळी वर आल्यावर मात्र मी घाबरून मोठ्याने ओरडलो, वाचवा वाचवा, मी बुडतोय, मला वर काढा, मला पोहता येत नाही, मला वाचवा.
मी एवढं बोलतो आहे ना बोलतो आहे तोच मी पुन्हा पाण्यात बुडालो. मी 2-3 वेळा पाण्यात वर खाली गेल्यानंतर आजूबाजूला पोहणारे सावध झाले. त्यांच्या लक्षात आले की याला खरोखरच पोहता येत नाही. मग मात्र त्यांनी पटपट हालचाल केली आणि डुबक्या मारून मला वर काढले. मी तर पार अर्धमेला झालो होतो, पण विहिरीबाहेर येताच मी सावध झालो. मी स्वतःला सावरले आणि संकटातून सुटल्याचा सुस्कारा सोडला. मी काठावर थरथरत उभा होतो आणि मला पाण्यात फेकायला जे मगाशी उतावीळ झाले होते तेच आता ओरडून मला माझ्याशी बोलत होते. तुला जर पोहता येत नव्हते तर विहिरीत उडी कशाला मारलीस? विहिरीत बुडला असतास तर? त्यांच्या या प्रश्नावर मी काय बोलणार? मला पोहता येत नाही हे मी त्यांना आधीच सांगितले होते, तरीही त्यांनी मला विहिरीच्या कठड्यावर नेऊन आत फेकण्यासाठी उचललेच होते. पण आनंद आणि गोकुळ अष्टमीच्या धुंदीत त्यांच्या हे लक्षात आले नव्हते. मी उडी मारली नसती तरी त्यांनी मला आत फेकलेच असते, पण आत्ता त्यांना पटवून द्यायची ही वेळ नव्हती. मी त्यांना काहीच न बोलता मामाच्या हॉटेलकडे पळालो. इकडे वडाच्या विहिरीत पोहण्याचा दंगा सुरूच होता. मुले धडाधड उड्या मारत होती. लोक आनंदाने त्यांची मस्ती डोळ्यात साठवत होते. मी मात्र कुडकुडत मामाच्या हॉटेलाच्या जवळ भट्टीच्या पाशी जाऊन शेकत बसलो होतो. गोकुळाष्टमीला घडलेला हा प्रसंग माझ्या स्मरणात अजूनही जशाच्या तसा आहे, अगदी काल परवा घडल्यासारखा. गोकुळाष्टमीला म्हटले की मला आठवते ते माझे मढ, माझे जुने गाव, माझ्या मनातील गाव. पाठोपाठ डोळ्यासमोर उभी राहते ती गोपाळांची मस्ती, त्यांचा जोश, त्यांचा उत्साह, गोविंद गोविंद याच्या दणाणून सोडणाऱ्या आरोळ्या, आणि समोर दिसू लागते पाण्याने तुडुंब भरलेली वडाची विहीर. या सगळ्या आठवणींच्या गोतावळ्यात मग माझ्या अंगावर रोमांच उभे करते ती माझी विहिरीत घेतलेली बेधडक उडी. म्हणूनच गावची आठवण आली की गोकुळ अष्टमीची आठवण आल्याशिवाय काही राहत नाही.